नमस्कार मी अविनाश जाधव मनसे ठाणे पालघर जिल्हा अध्यक्ष आज अतिशय महत्वाच्या विषयावर एक व्हिडिओ बनवावा असा मला वाटला आणि म्हणून आज व्हिडिओ बनवतोय मागच्या दोन तीन दिवसामध्ये मनसेच्या चा आमच्या ठाणे जिल्हा कार्यालयामध्ये एक तीन चार मुलींच्या तक्रारी आल्या तक्रारी अतिशय गंभीर अशा स्वरूपाच्या होत्या सगळ्यात पहिली तक्रार होती की दोन कोकणातल्या मुली खेडच्या दोन मुली या ठाण्यामध्ये दिवा इथे स्वतःचं घर भाड्याने घेतलं आणि दोघी बहिणी कुठेतरी छोटी नोकऱ्या करून स्वतःचा आणि गावी आई वडिलांचा उदरनिर्वाह करत होते त्यांचीच तिसरी बहीण बारावी पास झाली आणि म्हणून चार महिन्यापूर्वी तिला दिव्यामध्ये नोकरीसाठी ती देखील आली आणि ज्यावेळेला दिव्यात आली आणि नोकरी करायला सुरुवात केली त्या दरम्यान तिथे जयस्वाल नावाचा एक मुलगा हा तिला सातत्याने त्रास देत होता आणि सातत्याने त्रास देताना त्याने एवढ्या पुढे जाऊन तिला त्रास दिला की त्या तिन्ही तो दिव्यातील घर सोडलं आणि गावी निघून गेल्या गावी निघून गेल्यावर देखील तो जयस्वाल थांबला नाही गावी गेल्या गेल्यानंतर तो त्याच्या त्या मुलीचे विविध फोटो फेसबुकला अपलोड करत राहिला आणि तिच्या नातेवाईकांना ते फोटो पाठवत राहिला आणि सातत्याने तिची बदनामी करत राहिला त्यानंतर तो विषय आमच्या वैभव खेडेकर खेडचे नगर अध्यक्ष त्यांच्याकडे गेला आणि त्यांनी तो विषय मला सांगितला ज्या वेळेला त्या लोक त्या मुली माझ्याकडे आल्या आणि त्यांनी मला ते सगळा प्रकार सांगितला तर एक जयस्वाल नावाचा मुलगा त्या मुलींना तुम मुंबई मे आते क्यू हो धंदा करणे को आते हो क्या असा प्रश्न केला आणि त्यानंतर त्यानंतर मात्र माझी अंगाची आगपट झाली आणि त्यानंतर मी तात्काळ त्याला शोधण्याचा प्रयत्न केला तर मला त्यावेळेला कळाला तो युपीला गेला नंतर मी इथले डी सी पी साहेबांना भेटलो आणि त्यांना भेटून त्या मुलावर गुन्हा दाखल करायला लावला आणि आज त्या मुलावर असा गुन्हा दाखल केलेला आहे की तो मुलगा इथे येणार आहे परंतु या तिन्ही बहिणी आज मुंबई सोडून पुन्हा गावी निघून गेल्या जी।, जी मुंबई आमच्या उर्वरित ग्रामीण भागातल्या महाराष्ट्रातल्या लोकांचे आज त्यांनाच मुंबईमध्ये येण्याची चोरी झालेली आहे एकट्या मुली मुंबईमध्ये जर येऊन राहत राहू शकत नसतील तर ह्या मुंबईमध्ये आम्ही सगळे सेक्युर्ड आहोत का हा प्रश्न देखील मला पडतो दुसरी घटना मुलुंडमधली मुलुंडमध्ये एक मुलगी कामाला जाते एका ऑफिस मध्ये कामाला जाते कामाला जात असताना त्या मुलीला त्या मुलीचं लग्न झालंय विवाहित मुलीला तिच्याबरोबर राहणारा तिचा कलिक सातत्याने त्रास देतो आणि त्रास देऊन माझ्याशी लग्न कर म्हणून तिच्या पाठी लागला आज त्या बाईला एक छोटासा मुलगा आहे ती बाई सातत्याने सांगते माझ्या घरी जर कळालं तर माझं आयुष्य बर्बाद होईल तो तिला तेच सांगतोय की तू एक तर माझ्याशी लग्न कर नाही तर मी तुझ्या घरी जाऊन तुझी बदनामी करीन यात ती मुलगी एवढी दबावाखाली आहे की त्या दिवशी येऊन मला म्हणते दादा मी आत्महत्या करू का असा मला विचार मनात येतोय कारण मी घरी जर सांगितलं तर घरचे माझ्यावर विश्वास ठेवणार नाही ही दुसरी घटना झाली तिसरी घटना ठाण्यातल्या एका प्रतिष्ठित कॉलेजमध्ये शिकणारी एक मुलगी तिथल्या कॉलेजच्या आजूबाजूचे गावगुंड त्या मुलीला एवढा त्रास देतात अनेक वेळेला तिला एवढा त्रास देतात की ती मुलगी सातत्याने प्रेशर खाली असते आणि ती मुलगी घाबरते की जर मी घरी सांगितलं तर माझे आई वडील माझं शिक्षण बंद करतील या तिन्ही मुली वेगवेगळ्या दबावाखाली वागतात असं मला दिसून आलं आणि मला असं वाटलं की हे तुमच्याशी बोललं पाहिजे आपल्या देखील बहिणी असतील मुली असतील ह्या सातत्याने या सगळ्या दबावाखालनं जात आहेत का याच्यावर आपलं लक्ष असलं पाहिजे आणि माझं माझ्या बहिणींना देखील विनंती आहे की अशा कुठल्याही घटना होत असतील तर कृपया घरच्यांना विश्वासात घ्या दबावाखाली राहू नका तुम्ही जेवढं यांचं सहन कराल तेवढे ते, ते तुमच्यावर आणखी प्रेशर करून तुम्हाला त्रास देतील जर तुमच्या घरच्यांनी तुमचं ऐकलं तर ठीक आहे जर ना ऐकलं तर मला सांगा आज या तिन्ही मुली माझ्याकडे आलेल्या आहेत पण मी त्यांना कॅमेरासमोर आणत नाही आहे कारण जर त्यांना मी कॅमेरासमोर आणलं तर त्यांची बदनामी होईल आणि ही बदनामी होऊ नये म्हणून ती मुलगी पहिली मुलगी घर सोडून गावी निघून गेली होती दुसरी मुलगी एवढे दिवस त्या मुलाचा अन्याय सहन करते आणि तिसरी मुलगी जी आहे ती कॉलेज शिकायचं आहे म्हणून या दबावाखाली वागते तर मला माझ्या महाराष्ट्रातल्या तमाम माझ्या बहिणींना विनंती आहे की मुंबई आपली आहे ग्रामीण भागातल्या सर्व मुलींना मी सातत्याने शेतकरी मोर्चाला देखील विनंती केली होती तुम्ही मुंबईमध्ये या आणि असे गाव जर गावगुंड जर तुम्हाला त्रास देत असतील असे जर बाहेरनं परप्रांतात आलेली लोक जर तुम्हाला त्रास देत असतील तर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कुठल्याही शाखेत जा तुम्हाला मदत मिळेल तिथनं मदत मिळाली नाही तर मी ठाणे जिल्हा कार्यालयामध्ये दिवसभर असतो तिथे मला संपर्क साधा माझ्या फेसबुकवर मला संपर्क साधा हा भाऊ तुमच्या सगळ्यांच्या पाठीशी खंबीर आहे उभा राहणार आहे परंतु या सगळ्यांचा अन्याय तुम्ही सहन करू नका तुमच्यामुळे तुम्ही आज अन्याय सहन केल्यामुळे दुसरी मुलगी अन्याय सहन करते दिल्लीमधल्या कांडनंतर दिल्लीतल्या दिल्ली मुलींनी ठरवलं आणि जो मुलगा त्यांना त्रास देईल त्यांना रस्त्यात त्या मुली मारायच्या आज तुमच्याकडे सोशल मीडिया नावाचं एक चांगलं माध्यम आहे असा कोणी देत असेल तर बिंदास त्याचा फोटो काढा आणि सोशल मीडियावर टाका आणि त्याच्यावरती कॅप्शन द्या की हा मला त्रास देतो बघा त्याला लोक घरातून बाहेर पडूनही देणार नाहीत तुम्ही एक पाऊल पुढे या समाजातील अनेक चांगली लोकही तुमच्या सोबत यायला तयार आहेत तुम्ही एक पाऊल फक्त पुढे यावं अशी अपेक्षा बाळगतो तुम्हाला कुठेही माझ्या सर्व महाराष्ट्रातल्या बहिणींना माझी विनंती आहे की अन्यायाच्या विरोधात उभे राहा अन्याय सहन करू नका घरचे एक वेळा रागवतील पण कायमस्वरूपी तुमच्यासोबत उभे राहतील असा मला पूर्ण विश्वास आहे शेवटी प्रत्येकाला घरच्यांना आपल्या मुलीच्या बाबतीमध्ये एक आदर असतो आणि एक सहानुभूती असते किंवा एक काळजी असते त्या काळजीच्या रूपाने का ना हो पण हे तुमच्या सोबत उभे राहतील जर असं कुठल्याही फॅमिलीकडनं तुम्हाला मदत तुमच्या फॅमिलीकडनं मदत मिळत नसेल तर हा तुमचा भाऊ तुमच्यासाठी आहे कृपया मला संपर्क साधा पुन्हा सांगतो अन्याय सहन करू नका जे त्या कोकणातल्या मुलींनी केलं खेडच्या मुलींनी केलं घर सोडून गेले असं घर सोडून जाऊ नका तुम्ही तुमचं कार्य तु, तुम तुमचं ऑफिस सोडू नका तुमचं कॉलेज सोडू नका त्या मुलाला माझ्याशी संपर्क साधा मी त्या मुलाला त्याचं घर कॉलेज त्याचा एरिया सोडायला लावीन असा पूर्ण विश्वास देतो आणि तुर्तास थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र